नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया माय टी व्हीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस का? तर खगोलशास्त्र असं सांगतं की सूर्याच्या 2 स्थिती असतात, एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन. तर सूर्य जेव्हा आपली उत्तरायण ही स्थिती संपून दक्षिणायन या स्थितीमध्ये प्रवेश करतो, ती तारीख आहे 21 जून. आणि या 21 जूनलाच दक्षिणायनमध्ये प्रवेश केल्यामुळं सूर्याची जी उष्णता आणि तीव्रता असते ती खूप कमी होते आणि यामुळं वातावरणामध्ये बदल होतो आणि याचाच परिणाम आपल्या या आरोग्यामध्ये जे काही जीवजंतू आजार असतात यांचं उगमस्थान व्हायला सुरुवात होते आणि यामुळं प्राणी मात्र आजारी पडायला सुरुवात होतात. पण आपण जर योगाभ्यास केला आणि योगासनाचा शरीर आणि मन स्वास्थ्य याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होतो आणि एकंदरीत असंच म्हणते की या वातावरणाचा जो काही परिणाम आहे तो या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे 21 जूनपासूनच सुरुवात होते वातावरणात बदलायला आणि त्यामुळंच हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतो. आणि आपल्या असंख्य प्रेक्षकांना मी आंतरराष्ट्रीय योग दिवस या दिनाच्या शुभेच्छा देते. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया माय टी व्ही चॅनलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत योग विशारद डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस पाटील हौद मिरज यांच्या घरी आज आपण आलो आहोत की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक योगपटू म्हणून गौरव केला आहे आणि सन 1990 महाराष्ट्राचा सर्वोत्तम योगपटू म्हणून ज्यांचा गौरव केला आहे आणि 2007 राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावे त्यांना योग आदर्श योग शिक्षक पुरस्कार म्हणून ज्यांना सन्मानित केले आहे आणि यांच्याविषयी बरीच माहिती मी जाणून घेतली आहे आणि अजूनही काही माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी बाळकृष्ण चिटणीस, ब्रहन महाराष्ट्र योग परिषद कोल्हापूर विभाग उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा योग परिषदचे उपाध्यक्ष. सर, आपण विश्वयोगचे कार्याध्यक्ष आहात आणि आज अनेक शिक्षकांना योगाविषयी ज्ञान देत आहात. तर योगा आणि हा जो काही आपला योगा संबंधी जे काही आपले निसर्ग संबंध आहेत, तर याविषयी आपल्याला काय वाटतं? योग आणि निसर्ग याचा अतिशय जवळचा संबंध आहे. तुम्ही जर बघितलं तर योगाच्या अभ्यासामध्ये जे अष्टांग योग आहे, अष्टांग योगामध्ये तिसरी पायरी आसन आहे आणि त्या आसन या पायरीमध्ये जी आसनाची नावं दिलेली आहेत तुम्ही पाहिलं तर बरीच नावं ही निसर्गातली आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वृक्षासन, ताडासन हे झाडाची नावं आहेत, मच्छासन हे माशाचं नाव, गरुडासन, कुक्कुटासन, बकासन ही सगळी पक्ष्यांची नाव. तर सरपटणारी जी प्राणी आहेत, भुजंगासन, त्यातल्या त्यात सर्पासन ही सरपटणारी प्राण्याची नाव आहे. बरीच नावं ही निसर्गातलीच आहेत. उदाहरणार्थ पर्वतासन. बरोबर, म्हणजे निसर्गाशी संबंधितच, निसर्गाच्या संबंधित, कारण पर्वतासन हे आसन करत असताना त्या आसनामध्ये नाव आहे. ते एक ध्यानात्मक आसन आहे, खालच्या बाजूला विस्तृत असा प्रदेश, वरच्या बाजूला निमुळत होत गेलेलं ते आसन म्हणजे पर्वतासन. असं प्रत्येक आसनामध्ये बऱ्याच ठिकाणी हे निसर्ग त्यातली नावं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीला जोडणारी आणि या निसर्गामध्ये जी जी म्हणजे झाडं, डोंगर ह्या अनेक गोष्टीशी संबंध लावलेला आहे. आता सर, योगाची जी काही पूर्वपीठिका आहे किंवा परंपरा नेमकी काय आहे? प्रत्यक्षात योगाची परंपरा जी आहे फारशी तशी म्हणजे स्पष्ट तशी नाही, पण जी आहे ती अशी आहे की सुरुवातीला ब्रह्माने हिरण्यगर्भाला निर्माण केलं आणि हिरण्यगर्भाने हा योगाचा प्रचार केला असं म्हटलं जातं. दुसरं असं की गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने हा योग सांगितलेला आहे. तिसऱ्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे एका ठिकाणी की शंकर आणि पार्वती या दोघांचा सुसंवाद आहे. दोघं ज्यावेळेला एकमेकाशी बोलत असायचे त्यावेळेला शंकराने पार्वतीला योगाबद्दल उपदेश करायचे, माहिती द्यायची, त्यावेळेला पाण्यामध्ये मासा एक ऐकत होता आणि ते संपूर्ण कथाकथन ऐकले आणि तोच मासा मच्छिंद्रनाथाने हा प्रगट झाला. ज्यावेळेला शंकरांना
कोणतर आपलं ऐकतंय म्हणून त्यावेळेला शंकराने पाण्यामध्ये बघितलं तर एक मासा हे संपूर्ण ऐकत होता आणि त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर पाहिलं आणि काहीतरी असं पाण्याचा हे टाकून त्याच्यावर त्याला जिवंत केला आणि तो मच्छिंद्रनाथाने तो जन्म घेतला आणि याच मच्छिंद्रनाथाने पुढं हा योगाचा प्रचार केला. म्हणजेच आपलं आपण म्हणतो की मच्छासन. हा मच्छासन मच्छिंद्रनाथाने पुढं तो प्रचार केला. आता सर योग आणि आरोग्य यांचा संबंध काय आहे? इसवी सन 200 वर्षापूर्वी पतंजलीने या योगसूत्राचा अभ्यास करून जे विखुरलेला जो योग होता वेगवेगळ्या ठिकाणी तो एकत्र करून म्हणजे वेद उपनिषदामध्ये पहिल्यापासून सगळीकडे हा योगाचं सगळीकडं थोडं थोडं उल्लेख होता. त्यांनी पतंजली महामुनींनी सगळं एकत्र केलं आणि 195 सूत्रामध्ये योगसूत्र गुंफून पातंजल योगसूत्र नावाचा ग्रंथ तयार केला आणि याच्यामध्ये पतंजली महामुनींनी यावर योग कसा करावा याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे. यानंतर पतंजली महामुनींच्या नंतर 15व्या आणि 16व्या 17व्या शतकामध्ये हटयोग आला. याच्यामध्ये प्रामुख्याने स्मात्माराम सुरींचा हट प्रदीपिका, घेरड मुनींचा घेरड संहित, गोरक्षनाथांचा हा गोरक्ष संहित असं पुढं हटयोगामध्ये हे अनेक वेगवेगळे ग्रंथ आले आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आसनं आली, प्राणायाम आले, काही क्रिया आला, असे अनेक अनेक गोष्टी योगामध्ये आल्या. आणि मगाशी सांगायचं राहिलं की त्या पार्वती आणि शंकराच्या याच्यामध्ये पार्वतींनी शंकराला प्रश्न विचारला की या आसनाची संख्या किती आहे महाराज. त्यावेळेला पार्वतीला शंकर सांगतात की आसनानी समस्तानी यावंतो जीवजंतवाहा चतुरशीती लक्षणे शिवेन कथितम पुरा. या पृथ्वीवर जेवढे जीवजंतू आहेत तितकी आसनाची संख्या आहे, 84 लक्ष आसनाची संख्या आहे असं शंकराने पार्वतीला सांगितलं. म्हणजे आपल्या सर ऋग्वेद असेल, अथर्ववेद असेल याच्यापासूनही आपल्याला योगांचं जे अधिष्ठान आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी फार प्राचीन कालापासून आपल्या या भारतामध्ये योगाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्या अनुषंगाने आपला योग आणि शरीर असतं आपला आरोग्य आहे, तर याविषयी योगाचा संबंध कसा निर्माण होतो? पहिल्यांदा सांगतो की एक म्हणजे ज्याच्याकडं आरोग्य आहे, देही आरोग्य नांदते भाग्य नाही यापर्यंत, हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. ज्याच्याकडं आरोग्य आहे, ज्याच्याकडं हे आरोग्य आहे त्याचं याच्या पलीकडं कोणतंही भाग्य नाही आहे. ग्रंथामध्ये एक श्लोक आहे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एत एवम पुनर्लभ्यते न शरीरम पुनः पुनः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पैसा, गाडी, बंगला आणि एखादी नवीन पत्नीसुद्धा आपल्याला करता येते, पण परमेश्वराने दिलेले हे जे शरीर आहे ते परत मिळत नाही. त्याच्यासाठी त्याला आपल्याला काय करावं लागते, साधना करावी लागते, शरीर संवर्धन करावं लागतं. त्याच्यासाठी शरीरातले जे नाड्या आहेत, जे सांधे आहेत, शरीरातले सगळे संस्था आहेत, जे अवयव आहेत, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला योगाभ्यास किंवा व्यायाम करावा लागतो. परंतु योगाभ्यास असा एक अभ्यास आहे की 8 वर्षाच्या बालकापासून वयोवृद्धापर्यंत आपल्याला करता येतो. लक्षात घ्या, योग हा 8 वर्षापासून ते वयोवृद्ध कोणीही करू शकतो. म्हणजे जसं सूर्यनमस्कार सुद्धा 8 वर्षापर्यंत कसं होतं की प्रत्येकाच्या शरीराची अवयवाची जी आहे ती पूर्ण वाढ झालेली असते, म्हणून 8 वर्ष हे किमान झाले. पण हल्ली मुलं 4-5 वर्षापासून करतात, सुरू करतात. परंतु एक शास्त्रामध्ये असं सांगितलं होतं की 8 वर्षाला मुलाचं संपूर्ण शरीर तयार होतो, सगळे अवयव तयार होतात. 8 वर्षापासून योगाभ्यास किंवा सूर्यनमस्कार घालणं की हरकत नाही असा या शास्त्रामध्ये उल्लेख आहे. अजूनही योगाविषयी आपल्याला बरीच माहिती जाणून घ्यायची आहे, तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा सांगली मीडियम माय टी व्ही.
छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि तुम्ही आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस यानिमित्त आपण योग विशारद डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस सरांशी गप्पा मारत आहोत. सर, आता मला आणखीन एक असा प्रश्न विचारू सरतो की इतर प्राणी व माणूस यांचा योग संबंध कसा आहे? प्राण्याचा आणि मनुष्याचा संबंध आहे जवळचा. फक्त एक गोष्ट अशी आहे की मनुष्याला जाणीव आहे. उदाहरणार्थ योगाभ्यास केल्यानंतर, योगाभ्यासामधल्या प्राणायाम केल्यानंतर आपल्याला श्वसनाची कार्यक्षमता, म्हणजे श्वसन इंद्रिय याची कार्यक्षमता, श्वास धारण करण्याची, श्वास सोडण्याची, फुफ्फुसाची कार्यक्षमता आपली वाढते, याची सगळी जाणीव आहे. त्याचप्रमाणे आसनामधले, जशी भुजंगासन, पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवणारं आसन आहे, पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढते, पाठदुखी कमी होऊ शकते, कंबरदुखी कमी होऊ शकते. पर्वतासनमध्ये असा संबंध आहे की खाली विस्तृत्व अशी बैठक आहे, वरच्या दिशेला हात वर आहेत, निमूर्ती नमस्कार मुद्रा आहे. याच्यामध्ये कसं होतं, छातीचा जो टोन आहे तो छातीचा टोन व्यवस्थित राहण्यासाठी हे पर्वतासन आणि मनाला एकाग्र करण्यासाठी पर्वतासन उपयोग पडतं. असा आपल्या निसर्ग आणि योगाचा हा अभ्यास आहे. प्राणी आणि मनुष्य प्राण्यामध्ये हा जो फरक आहे की मनुष्याला याची जाणीव नाही. उदाहरणार्थ की आज आपण 21 जून हा जागतिक योग दिन साजरा करतो हे आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. मला जाणीव आहे की मी पक्षासारखा उडत नाही, मला हत्तीसारखी शक्ती नाही, मला गेंड्यासारखी ताकद नाही, म्हणजे ही मला जाणीव आहे. आणि हीच जाणीव जी प्राण्यामध्ये पाहिजे, ती प्राण्यामध्ये अशी जाणीव नाही आहे. म्हणून मनुष्याने आज 21 जून या प्रगतीपथावर का गेला साजरा करण्यासाठी, तर त्याला कळलं की योगाभ्यास केल्यानंतर, अष्टांग योग केल्यानंतर किंवा आसनाची साधना केल्यानंतर शरीरावर, मनावर, अनेक व्याधीवर आपण याचा उपयोग होऊ शकतो ही जाणीव झाली. म्हणून मनुष्याने हे प्रगतीपथावर ही प्रगती केली. परंतु हजारो वर्षापूर्वी जे प्राणी आहेत ते आज तागात हे तसेच राहिलेले आहेत, त्यांच्यात प्रगती नाही. म्हणजे प्राण्यांनी आहे तसेच आपल्या ह्याच्यामध्ये जीवन जगतायत आणि मनुष्याने जाणीव असल्यामुळेच तो आतापर्यंत प्रगती करत गेला आणि प्रगतीचं पाऊल एक पुढे टाकत गेला. येस, बरोबर आहे. आता आपला आज काही योगांचं सांगितलंस तुम्ही, तर शरीर आणि मन याचा योगाशी किती उपयोग होतो? पहिला म्हणजे आपलं श्वास आणि मन याचा पहिला संबंध आहे. आपला जो श्वास आहे, तुम्ही बघा की श्वास जोरात चालला की मन जोरात चालते, मनात अनेक विचार सुरू होतात. म्हणून योगशास्त्रात सांगितले, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत, योगी स्थानुत्व मापनोती ततो वायुम निरोते. म्हणजे काय, श्वास चालला की मन चालते, मनातले विचार चालतात. श्वास थांबला की मनातले विचार थांबतात. तुम्ही एखादं एक उदाहरण तुम्हाला देतो की तुम्ही सुई आणि दोरा, दोरा सुईमध्ये जेव्हा घालतो, अंतिम स्थितीमध्ये दोरा आत चालला आहे, त्यावेळेला एक प्रकारची स्तब्धता होते, श्वास थांबतो, मन थांबते. दोरा काढल्यानंतर श्वास चालू होतो आणि मन चालू होते. तुम्ही करून बघा प्रयोग. कळलं का? हां. म्हणजे काय की आपल्या श्वास आणि मन हे एकमेकावर अवलंबून आहेत. श्वासाची गती वाढली की मनातले विचार वाढतात. म्हणून तर या निसर्गामध्ये मागाशी जो प्रश्न होता की निसर्गामध्ये कुत्रा जो आहे त्याचं वय 15 ते 17 वर्ष असतं, कारण त्याची श्वासाची गती वाढलेली असते. तेच तुम्ही निसर्गामध्ये कासव बघा, त्याची श्वासाची गती इतकी मंद असते की ते 150 ते 200 वर्ष जगतं. आणि तेच मनुष्याचं आहे. लक्षात घ्या, मनुष्याची श्वासाची गती जेवढी मंद तेवढं तो दीर्घायुष्य, या पृथ्वीवर तो जास्त दिवस राहतो. म्हणजे याचा अर्थ मंद श्वास दीर्घवास या पृथ्वीवर. कळलं का? परंतु आजच्या युगामध्ये काय आहे, ताणतणाव, चिंता, काळजा, न्यूनगंड, भयगंड,
आपण सारखं सकाळी उठल्यापासून पळतो, श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, आपल्याला कळतच नाही आहे. कारण आपल्या मनामध्ये काम करायचा जो विषय असते त्याच्यामध्ये आपण गुरफटलेलो असतो. तिकडं श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, आणि त्याच्यामुळं काय होते की शरीरामधले हार्मोन्स सगळे चेंज होतात. रक्तामध्ये ताणाचे जे हार्मोन्स आहेत ते मिसळायला लागतात, रक्तवाहिन्या आक्रसायला लागतात, आपल्या रक्तवाहिन्यामध्ये गुठड्या तयार व्हायला लागतात. आणि हीच गुठडी कुठंतरी अडकली की मग आपल्याला मात्र मानेच्या बाजूला कुठंतरी अडकली तर पक्षघात म्हणजे अर्धांगवायू होतो. हृदयाच्या ठिकाणी जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या तिथं कुठंतरी गुठडी झाली आणि तिथं जर प्रवाह थांबला तर हृदयविकार होऊ शकतो. म्हणून आपल्याला हे श्वास, हे मन, आपलं शरीर आणि योग याचा सगळ्याचा एकमेकाचा संबंध आहे. दुसरा संबंध असा आहे की आसनाचा हटयोग जो आहे, हट प्रदीपिकेमध्ये पहिला श्लोक आहे, हटस्य प्रथमांगत्वात आसनम पूर्व मुच्छते पूर्यात आसनम स्थैर्यम आरोग्यम चांगलाको. याच्यामध्ये हटयोगामध्ये आसनाचा आणि आरोग्याचा संबंध सांगितला आहे की हटयोगाचं पहिलं अंग हे आसन आहे. पहिल्यांदा आसनाचा अभ्यास करा आणि आसनाचा तुमचा अभ्यास केल्यानंतर तुमचं शरीर लवचिक होईल, रोगरहित होईल, व्याधीमुक्त होईल, लवचिक होईल, तुमच्या शरीराची कार्यक्षमता वाढेल, वजन कमी होईल आणि हलकंफुलकं होऊन तुमच्या शरीरामध्ये जोम उत्साह होईल. आणि मग तुम्ही पुढच्या ज्या योगाभ्यासाच्या ज्या पायऱ्या आहेत, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, असं मग हळूहळू एक एक पायरी चढत जावा. म्हणजे इथं आसनाचा आणि आरोग्याचा संबंध आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की रोग होऊ नये यासाठी दक्षता घेण्यासाठी बरेच जण योगा करतात. आणखीन बरेच जण असं असतात की ज्यांना काहीतरी व्याधीने त्रस्त असतात तर त्यासाठी योगाभ्यास सुरू करतात किंवा योगा सुरू करतात. तर याविषयी आपलं काय मत आहे? व्याधी होऊ नये म्हणून योगाभ्यास करणं हे मी या मताचं. म्हणजे रोग झाल्यानंतर अनेक पैसा खर्च करून तो रोग मुक्त होण्यापेक्षा होऊ नये म्हणून सुरुवातीलाच आपण सकाळी अर्धा पाऊण तास ठराविक काही आसनं, काही पूरक व्यायाम. पूरक व्यायाम म्हणजे शरीर शिथिल व्यायाम. शरीर शिथिल व्यायाम, सूक्ष्म व्यायाम हा योगाभ्यासमध्ये सुरुवातीला सांगितला. म्हणजे स्वास्थ्य प्राप्तीसाठी, स्वास्थ्य संवर्धनासाठी योग्य त्या हालचाली करणं म्हणजे शरीर शिथिल व्यायाम. म्हणजे शरीरातले सांधे, नाड्या, ह्या जे आहेत रक्तवाहिन्या, त्याला चार्ज, म्हणजे जसं मोबाईल उठल्या उठल्या आपण चार्ज करतो तसं पहिल्यांदा शरीर शिथिल व्यायाम करायचा. मग त्यानंतर थोडंसं सूर्यनमस्कार, सर्वांग सुंदर व्यायाम, एक 12 सूर्यनमस्कार घालायचे. मग योगाभ्यासामधला आसनाचा भाग आहे, त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. एक म्हणजे बसून, उभारून, पाठीवर, पोटावर. त्याचेच प्रकार म्हणजे कसं, पाठीच्या कण्याला पुढच्या दिशेला वळवणारी, मागच्या दिशेला वळवणारी, पाठीच्या कण्याला पीळ देणारी, वरच्या दिशेला खेच देणारी, अशी आसनं जी आहेत ती शरीराभोवती फिरलेली आहेत. त्यातल्या त्यात एकूण शरीरामध्ये पाठीच्या कण्यामोती जास्त आसनं आहेत. आपल्या आसनामध्ये एक म्हणजे पहिला ध्यान उपयोगी आसनं, दुसरं शरीर संवर्धनात्मक आसनं आणि तिसरी विश्रांतीची आसनं. तर शरीर संवर्धनात्मक आसनं जास्त प्रभाव आता सगळीकडे तुम्हाला दिसतो ती म्हणजे पाठीच्या कण्याला पीळ देणार. पाठीचा कणा हा शरीरातला महत्त्वाचा भाग. एकूणच जेवढे पाठीच्या आपल्या शरीरामध्ये स्नायू आहेत, 66% स्नायू पाठीच्या भागात आहेत. आणि या पाठीच्या कण्याला जो आपला निसर्गता सर्पाकृती आहे, आपल्या कामाच्या व्यापामुळं आपण पुढच्या दिशेला झुकतो, त्यामुळं नेहमीचा जो पाठीचा कणा नैसर्गिक आहे सर्पाकृती, तो हळूहळू पुढच्या दिशेने यायला लागतो. आणि नंतर मग पाठदुखी, दोन मणक्यामध्ये अंतर पडणे, चकती बाहेर येणे, हे सगळं सुरू होते पाठदुखी, कंबरदुखी. म्हणून आसनाच्या अभ्यासामध्ये पाठीच्या कण्याला पुढच्या दिशेला वळवणं, मागच्या दिशेला वळवणं, पाठीच्या कण्याला ट्विस्ट करणं म्हणजे पीळ देणं, वरच्या दिशेला खेच देणं, असं सगळा योगाभ्यासामध्ये, आसनाच्या अभ्यासामध्ये
सर्वांग सुंदर म्हणजे याचं शरीर संवर्धनात्मक आसनाच्या अभ्यासातून शरीराची कार्यक्षमता या पाठीच्या कण्याची केली जाते. पाठीच्या कण्यामार्फत संपूर्ण शरीराचं संवर्धन केलं जातं. खरंच म्हणजे योगामुळं पूर्ण शरीर संवर्धन करण्याचं काम हे आपल्या योगामुळं होतं की जे आपण बरेचशेच औषधं आपण पाहतो की जरा काही झालं की आपण लगेच दवाखान्यात जातो, पण ते करण्यापेक्षा जर आपण योगा जर केला तर खरोखर हे शरीरासाठी फायदेशीर. हे बरोबर आहे. दुसरं तुम्ही जे विचारला की व्याधीवर हे उपयोगी आहे, आता बघा पाठदुखी झालेली आहे तर त्या तुम्हाला भुजंगासन, धनुरासन ही जी काही आसनं आहेत ती पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवणारी ही तुम्हाला उपयोग पडतात, कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये पुढच्या दिशेला वागतो. लक्षात आलं का? सगळी कामं पुढच्या दिशेलाच करतो आपण, मागच्या दिशेला वळतच नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक मागच्या दिशेला वळवावं लागतं. ती जी काही आसनं ती करावी लागते. दुसरं की तुमच्या अनेक तुमच्या शरीराकडं लक्ष नसेल, तुमच्या आहाराकडं लक्ष नसेल, आहार तुमचा व्यवस्थित नसेल, तर मग त्यावेळेला पोट बिघडतं, तुमचा पोटाचा भाग सुटतो, शरीर स्थूल होतो आणि मग वजन वाढायला लागतं आणि मग बद्धकोष्ठता, पोट साफ नसणं अशा गोष्टी व्हायला लागतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये की धनुरासन आहे, त्यानंतर पवनमुक्तासन आहे, गॅसेसवर जे आहे पोट साफ होत नाही याच्यात पवनमुक्तासन आहे, अशा प्रकारे नौकासन आहे की जे उदरसंस्थांवर दाब देणारं, पीळ देणारं, ताण देणारं, ही काही जी आसनं आहेत ती काय करतात, उदरसंस्था, यकृत, प्लिहा, स्वादुपिंड, त्यानंतर तुमचं लहान आतडं, मोठं आतडं याच्यावर दाब देणारी जी आसनं आहेत ती तुम्हाला बद्धकोष्ठता ही कमी करते, पोटाचा घेर कमी करते, त्यानंतर पचनक्रिया सुधारते, मंदाग्नी जातो, अग्नी प्रदीप्त होतो, खाल्लेलं जे आहे ते पचतं, शरीराला मानवतं आणि शरीर आपलं व्यवस्थित राहतं. असं अनेक फायदे आहेत या योगाच्या अभ्यासामध्ये. आसन हा एक भाग, योगाभ्यासामधलं तिसरी पायरी आहे, एकच आहे लक्षात घ्या, ते शरीर जे आहे ते संवर्धनासाठी आहे. परंतु आजकालच्या ज्या व्याधी आहेत त्या सगळ्या 80% मानसिक आहेत. लक्षात घ्या, मानसिक म्हणजे कसं की जे मनामध्ये पहिल्यांदा व्याधी उत्पन्न होते आणि ती शरीरामध्ये तयार होते. म्हणजे ते योगशास्त्रात काय सांगितलं आहे, वशिष्ठ ऋषीने वशिष्ठ ग्रंथामध्ये सांगितलं, पहिल्यांदा ही कुठलीशी व्याधी मानसिक ही पहिल्यांदा मनामध्ये उत्पन्न होते, म्हणजे मनोमय कोशात. ती मनोमय कोशातून प्राणमय कोशात म्हणजे श्वासामार्गे ती आपल्या शरीरात म्हणजे अन्नमय कोशात जाते आणि अन्नमय कोशात गेल्यानंतर ते शरीर तसं करायला लागतं. आजकालचं माणसाचं काय आहे की मला हे होतं आहे, मला ते होतं आहे. बाहेर आता बाहेरून आल्यानंतर आपण बघतो कोरोना मला झालेला आहे का किंवा काय झालं आहे का, म्हणजे मनाचा अनेक प्रश्न मिळतो. माझ्याला हात धुऊन आले का नाही, पाय धुतलेत का, मला ह्याच्यापासून काय होणार नाही ना, हे डोक्यात कल्पना असते. आणि ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला माझ्या मनामध्ये असं काही लोकांच्या येतं की मला काहीतरी होणार नाही ना. ज्यावेळेला मनोमय कोशातून प्राणमय कोशात आणि प्राणमय कोशातून अन्नमय कोशात हा विचार जेव्हा जाईल तसं शरीर करायला लागतं, कापायला लागतं, काहीतरी व्हायला, आपण मनच करायला लागतं, ते मनाप्रमाणे शरीर करतं. लक्षात आलं का? म्हणून पहिल्यांदा चांगले विचार फिल्टर करून सोडावे लागतात. योगशास्त्र ते शिकवतं, कळलं का? चांगले विचार फिल्टर करून सोडा आणि ते विचार फिल्टर करून आत सोडले की मग त्याचा शरीरावर चांगला परिणाम. साधं तुम्ही बघा, एखादे डॉक्टर असते आपला विश्वास असतो. बरेच लोक असे असतात डॉक्टरांच्याकडे जातात आणि डॉक्टरांच्याकडे गेले की त्या डॉक्टरांचा निम्मा आजार तिथं बरं होतो आणि डॉक्टरनाही त्या पेशंटचं संपूर्ण कुंडली माहीत असते. मग त्याला माहीत असते की माझ्याकडे आल्याशिवाय ह्याला बरं वाटत नाही, म्हणून साधी गोळी कुठली खडूसारखी गोळी देऊन टाकतात त्याला आणि दिल्यानंतर तो घरी गेल्यानंतर तो गोळी घेतो, त्यामध्ये काहीही नसतं. परंतु पण त्याला वाटतं हा आज डॉक्टरनी मला औषध दिलं, मला बरं वाटायला लागलं, हां मला बरं वाटायला लागलं, असं होतं. म्हणजे कसं असतं, शेवटी काय मनामध्ये ज्या विचार आहेत, मनामध्ये जे विचार आहेत
ते फार आहेत, मनाच्या 16 शक्ती आहेत लक्षात घ्या. आणि या विचारामुळंच मानसिक ताण, तणाव, चिंता, काळजा ह्या उत्पन्न होतात, त्या शरीरावर परिणाम होतात. म्हणून योगशास्त्रामध्ये मन आणि श्वास याचा संबंध सांगितलेला आहे अगदी जवळचा. आणि प्राण्यांमध्ये सुद्धा प्रत्येक प्राणायाम मनाने करायला सांगितले. मारुतस्य विधीम सर्व मनोयुक्तम समाभ्यसेत इतरत्र ना कर्तव्या मनोरवृत्तीर मनीषणा. म्हणजे जेव्हा प्राणायाम करायचा आहे तेव्हा माझं शरीर, माझं मन, माझा श्वास हे तिन्ही घटक एकत्र करून प्राणायाम करायचा आहे, इतरत्र लक्ष द्यायचं नाही आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही बघताय लोक प्राणायाम करत असतात, आवाज येत असतो, कपालभाती करतात, दुसऱ्याला बोलत असतात, तसं नाही आहे. ते तसं नाही आहे. शास्त्र काय सांगतं, ज्यावेळेला उदाहरणार्थ आता मी नाडीशुद्धी प्राणायाम करतोय, तर नाडीशुद्धी प्राणायाम करताना डाव्या नाकपुडीने श्वास घेणं, थोडं थांबणं, उजवीने सोडणं, उजवीने घेणं, थोडं थांबणं, डाव्याने सोडणं. परंतु ही कृती करत असताना मनाने शरीराकडं, श्वासाकडं आणि मनामध्ये आपल्या प्राणधारणा पाहिजे. प्राणधारणा म्हणजे श्वास घेताना हा माझा श्वास नाकपुडीतून, डाव्या नाकपुडीतून, श्वास नलिकेतून, श्वास वाहिन्यातून, फुफ्फुसापर्यंत, पुढं वायुकोशापर्यंत चालले. नाकपुडी बंद केली की मी श्वास धारण केला आहे छातीवर हवेच्या दाबाची जाडी. आणि श्वास सोडत असताना हा श्वास परतीच्या प्रवासाला निघायला, दुसऱ्या नाकपुडीत होता, फुफ्फुसातून, श्वास वाहिन्यातून, श्वास नलिकेतून दुसऱ्या नाकपुडीत बाहेर चाललेला आहे याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. आणि याच वेळेला चांगले विचार फिल्टर म्हणजे काय, आपल्याला अन्न पाणी यापासून आपल्याला प्राणशक्ती मिळते. प्राणशक्ती आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आणि या सूर्यापासून आपल्याला प्राणशक्ती मिळते, सूर्याच्या किरणापासून. जेव्हा ओझोन वायू सकाळी सूर्य उगवतो तेव्हा पृथ्वीवर येतो, कळलं का, त्यावेळेला या सूर्याच्या किरणामुळे याच्यात प्राणशक्ती आहे. ती प्राणशक्ती श्वासाबरोबर आपण घेतो. श्वास म्हणजे प्राणशक्ती नव्हे, कारण मेलेल्या माणसाला कितीही प्राण वायू दिला तर तो जिवंत होत नाही. या सूर्याच्या ह्याच्यातून, या श्वासाबरोबर आपण आज प्राणशक्ती घेतो, लक्षात घ्या. मग मनामध्ये काय पाहिजे, मी नाकपुड्यावाटे जेव्हा श्वास घेतोय आत हलका हलका, तेव्हा या श्वासाबरोबर प्रत्यक्ष प्राणशक्ती मी आत घेत आहे की जिच्यामुळं मी जिवंत आहे. आणि श्वास सोडत असताना माझ्या शारीरिक व्याधी, ताण, तणाव, चिंता, काळजा मी बाहेर टाकत आहे, उच्छवासावाटे वाकून बाहेर पडत आहे. माझं शरीर शुद्ध होत चाललेलं आहे, मन शुद्ध होत चाललेलं आहे, माझी वाणी शुद्ध होत चालली, वाचा शुद्ध होत चालली आहे. असं मनामध्ये जेव्हा कल्पना कराल तेव्हा शरीर आणि मन सगळं तसं करायला लागतं. अशा प्रकारे तुम्हाला योगाभ्यासामध्ये आपलं शरीराचा आरोग्य आणि योगाभ्यास हे दोन्हीचा संबंध जो आहे तो समजून उमजून आसन आणि प्राणायाम केला पाहिजे. आसनामध्ये पण तसंच आहे. आसनामध्ये नुसतंच काय, ज्यावेळेला आपण शाळेमध्ये करत असतो वॉर्मअप करत असतो, हे करत असतो, पण योगाभ्यासामध्ये तसं नाही आहे. श्वासाबरोबर सगळ्या गोष्टी आहेत, जाणीवेसह आहेत. आणि हालचाल म्हणजे कसं, की स्थूल शरीर म्हणजे आपलं शरीर, सूक्ष्म मन म्हणजे आपण काय करतो, मन, आपलं मन, आणि श्वास आणि हालचाल ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी एकत्र करून आसन करतो. आणि आसन करत असताना कुठं दाब आला आहे, कुठं पीळ आला आहे, कुठं ताण आहे हे जाणीवेच्या स्तरावर आपण मनाने बघतोय, ताण काढून टाकतो, शरीर ढिलं करतो आणि त्याच्यामध्ये प्राणधारणा करतो, म्हणजे श्वासाकडं लक्ष देतो. आणि त्या श्वासाकडं लक्ष देता देता शरीराला आपण विसरून जातो. आणि त्याला म्हणतात स्थिर सुखमासनम, जे स्थिरमय आहे, जे सुखमय आहे ते आसन, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचं आसन प्रत्येक आसन यावं. आता तुमच्यासारख्या महिला काय म्हणतात की मी रोज मी घरचं काम करते, मला झाड लोट, मला भांडी आहेत, हे आहे, ते आहे, अनेक मला कामं आहेत, त्यामुळं दुसरा मला अभ्यास करायची गरज नाही, व्यायाम करायची गरज नाही. तसं नाही आहे ते, की कामं तो व्यायाम आणि हा व्यायाम वेगळा आहे. कारण त्या कामामध्ये तिथं तुमचा श्वास, मन, हालचाल याच्याकडं तुमचं लक्ष नसतं. इथं मात्र पूर्णपणे माझं शरीर, माझं मन, माझा श्वास आणि माझी जी हालचाल आहे
त्या हालचालीकडे माझं पूर्ण लक्ष असतं आणि त्यालाच आसनं म्हणतात, लक्षात घ्या. नाहीतर मग काय म्हणतात, तो आसनाचा अभ्यास नाही, तो व्यायाम झाला. आणि प्राणायामाच्या अभ्यासामध्ये पण असंच आहे. तुमचा श्वास, तुमचं मन, तुमची कृती, तुमच्या सगळ्या जाणीवा ह्या एकत्र करून केला तर तो प्राणायाम, नाहीतर तो श्वासाचा व्यायाम, असा फरक आहे. सर, आत्तापर्यंत आपण खूपच छान पद्धतीनं शरीर मन कसं असावं याविषयी तर योगाभ्यास सांगितला. यानंतर आज आपले असंख्य प्रेक्षक आहेत जो आपला कार्यक्रम पाहत आहेत घरबसल्या, तर या प्रेक्षकांसाठी आज आपला संदेश काय आहे? माझा एक संदेश आहे की ज्या वेळेला तुम्ही आरोग्य आणि धनाचा दोन्हीचा तौलनिक अभ्यास कराल, तराजूमध्ये जर धन आणि आरोग्य असं दोन्ही जर घातलं तर आरोग्याचं पारड जड राहील धनापेक्षा, कारण आरोग्य असेल तर धन आपल्याला मिळवता येईल. म्हणून माझा शेवटचा एक संदेश सगळ्यांना आहे की परमेश्वरानं हे दिलेलं जे शरीर आहे आपल्याला चांगलं टिकवण्यासाठी, रोगरहित राहण्यासाठी आणि जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळवायचा आहे, हे जीवन आनंदाने उपभोगायचं आहे, तर इथून पुढं जे उर्वरित आयुष्य आहे ते औषधाविना जगायचं आहे, तर तुम्हाला नियमितपणे सकाळी उठल्यानंतर थोडासा शरीर शिथिल व्यायाम, 12 शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार, पोटावर पाठीवर झोपून आणि उभारून 1-4 आसनं, 1-2-3 प्राणायाम आणि शेवटी 1-11 ओंकार आवर्तनं आणि थोडंसं 10 ध्यान करावं, तुम्हाला आरोग्याची प्राप्ती नक्की होईल, हे मी शेवटी सांगतो. खरंच सर, आज आपल्या या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खूप छान माहिती आज आमच्या प्रेक्षकांना दिली आणि त्यामुळं योगाचं महत्त्व काय आहे हे आता ज्यांना माहिती नव्हतं त्या प्रेक्षकांनाही कळालं असेल, आणि प्रेक्षक आजपासूनच म्हणजे याची सुरुवात करतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि आपण खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी सांगली मीडिया माय टी व्हीतर्फे खूप खूप धन्यवाद देते आपणाला. धन्यवाद. प्रेक्षको, आत्ताच आपल्याला योग विशारद बाळकृष्ण चिटणीस सरांनी आपल्याला योगाविषयी शरीर मन स्वास्थ्य कशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे आणि या शरीर मन आणि आत्मा एक केंद्रीय झाल्यानंतरच आपल्या योगाला सुरुवात करतो आणि आपलं स्वास्थ्य चांगलं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशीच जर पद्धत आता जी सरांनी आपल्याला सांगितली त्या पद्धतीनं जर आपण वाटचाल केली तर खरोखरच आपल्या शरीराची यशाची गुरुकिल्ली आज आपल्याला या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मिळालेली आहे. तर वाट कशाची पाहताय? चला तर आपण आजपासूनच योगाला सुरुवात करूया.